हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे कोथिंबीर पावडर। तर खूप वेळेस असं होतं की घरामध्ये कोथिंबीर अवेलेबल नसते, तर भाजी बनवण्यासाठी ही जी पावडर आहे ती तुम्ही वापरू शकता। ही पावडर बनवल्यानंतर जवळपास वर्षभरासाठी टिकून राहते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कोथिंबीर निवडण्यासाठी एक न्यूजपेपर अंथरून घेतलेला आहे। कधी कधी काय होतं की आपण बाजारातून ज्यावेळेस कोथिंबीर आणतो त्यावेळेस त्याच्या मुळांना माती असते, तर ही माती खाली पडू नये किंवा खाली फरशीवरती कचरा होऊ नये यासाठी आपल्याला न्यूजपेपरचा वापर करायचा आहे। तर इथे मी एक कोथिंबीरची गड्डी घेतलेली आहे, तर ही अगदी ताजी अशी कोथिंबीर आहे। तर ही कोथिंबीर आता आपण निवडून घेणार आहे। तर कोथिंबीर निवडत असताना आपल्याला यामध्ये फक्त पानं आणि कोवळ्याच्या काड्या आहेत त्याच घ्यायच्या आहेत। तर यातला जो निबर असा भाग आहे किंवा जाड अशा काड्या आहेत त्या घ्यायच्या नाहीयेत आपल्याला। तर अशा पद्धतीची चाळणी इथे मी कोथिंबीर साठवण्यासाठी वापरलेली आहे। तर सर्व जी कोथिंबीर आहे ती आपल्याला अशीच निवडून घ्यायची आहे। तर सध्या मार्केटमध्ये कोथिंबीर खूप स्वस्त आहे, त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणावरती कोथिंबीर आणून निवडून ठेवू शकता। तर कोथिंबीर निवडत असताना कोथिंबीर मध्ये काही जी पानं आहेत ती खराब झालेली असतात किंवा अशा पद्धतीने पिवळी पडलेली असतात किंवा काही पानं सडलेली असतात। तर पिवळी झालेली किंवा खराब झालेली पानं आपल्याला पूर्णपणे काढून टाकायची आहेत आणि आपल्याला फक्त ताजी कोवळी अशी पानं आणि काड्या घ्यायच्या आहेत। तर यामधल्या ज्या निबर अशा काड्या आहेत, ज्या कोवळ्या काड्या घेतल्यानंतर खाली निबर काड्या राहतात, त्या काड्यांचा वापर तुम्ही भाजीसाठी वाटण बनवताना किंवा एखादी चटणी बनवताना देखील वापरू शकता। त्यामुळे काय होतं, आपल्या वाटणाला खूप छान अशी चव येते किंवा कोथिंबीरेचा जो फ्लेवर असतो तो पूर्णपणे मसाल्यामध्ये उतरला जातो। तर राहिलेली जी सर्व कोथिंबीर आहे ती आपण अशाच पद्धतीने साफ करून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व कोथिंबीर आपण व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे। यामध्ये जर काही तुम्हाला पिवळी पानं किंवा सडलेली पानं आढळून आली तर ती पूर्णपणे आपल्याला काढून टाकायची आहेत। आणि ही जी कोथिंबीर आहे ती आता आपण सुकवून घेणार आहे। तर कोथिंबीर सुकवत असताना त्यापूर्वी तुम्ही ही स्वच्छ धुवून देखील घेऊ शकता, परंतु मी इथे धुवून घेतलेली नाहीये। तर इथे एका सुती कपड्यावरती ही जी कोथिंबीर आहे ती मी सुकवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने अगदी पातळ अशी आपल्याला ही कोथिंबीर पसरवून घ्यायची आहे। आणि ही कोथिंबीर मी सावलीमध्ये साधारणतः 2 ते 3 दिवसासाठी सुकवून घेणार आहे। तुम्ही ही उन्हामध्ये देखील सुकवून किंवा वाळवून घेऊ शकता, परंतु यामुळे काय होतं, सावलीमध्ये जर तुम्ही कोथिंबीर सुकवली तर त्याचा जो रंग आहे तो जसाच्या तसा राहतो, त्यामुळे आपल्याला ही सावलीमध्ये सुकवून घ्यायची आहे। तर आपली कोथिंबीर अगदी छान अशी वाळलेली आहे, तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी पावडर होतीये याची। तर ही जी सर्व कोथिंबीर आहे याची आपण आता ही आपण थोडीशी कुस्करून किंवा चोळून घेणार आहे। तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण या कोथिंबीरची पावडर करून घेणार आहे। तर ही जी सर्व कोथिंबीर आहे ती आपल्याला एका ताटामध्ये घ्यायची आहे प्रथम। तर इथे मी अशा पद्धतीचं एक ताट घेतलेलं आहे आणि सर्व कोथिंबीर आपल्याला ताटामध्ये घालून घ्यायची आहे। तर ताटामध्ये कोथिंबीर घातल्यानंतर ही आपल्याला व्यवस्थित अशी चोळून घ्यायची आहे, जेणेकरून याचा जो पाला आहे वाळलेला त्याची पावडर होईल किंवा खाली पडल आणि यामध्ये ज्या काड्या आहेत त्या बाजूला निघतील। यासाठी व्हिडिओ मध्ये दाखवल्या पद्धतीने आपल्याला ही हातावरती चोळून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता या ज्या काड्या आहेत त्या शिल्लक राहिलेल्या आहेत आणि आपली जी पानं आहेत किंवा पावडर आहे ती पूर्णपणे खाली पडलेली आहे। तर आता यामध्ये देखील ज्या काड्या आहेत मोठमोठ्या त्या आपल्याला काढून टाकायच्या। तर पुन्हा एकदा आपण ही हातावरती चोळून घेणार आहे आणि यामध्ये शिल्लक राहिलेल्या ज्या काड्या आहेत त्या आपण फेकून देणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता यामध्ये मी सर्व ज्या काड्या आहेत त्या अशा पद्धतीने हातावरती कोथिंबीर चोळून वेगळ्या केलेल्या आहेत। तर आता ही जी कोथिंबीर आहे किंवा ही जी पानं आहेत ती आपण आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तर आपल्याला ही जी सर्व कोथिंबीरची पानं आहेत ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहेत।
तर तुमची जर कोथिंबीर जास्त असेल तर तुम्ही 2 किंवा 3 बॅचेस मध्ये देखील याची पावडर बनवून घेऊ शकता, परंतु माझी कोथिंबीर थोडीशीच होती त्यामुळे मी ही एकाच बॅच मध्ये बारीक करून घेणार आहे। तर आता आपल्याला ही जी कोथिंबीर आहे ती मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपली कोथिंबीरची पावडर तयार झालेली आहे, अगदी बारीक अशी झालेली आहे आणि याचा रंग देखील तुम्ही बघू शकता जसाच्या तसा, म्हणजे अगदी हिरवागार असा राहिलेला आहे। तर ही कोथिंबीरची पावडर मी एका प्लेट मध्ये तुम्हाला काढून दाखवणार आहे। तर ही जी कोथिंबीरची पावडर आहे यामध्ये जर काही काड्या वगैरे तुम्हाला आढळून आल्या किंवा वाटत असेल की काड्या राहिलेल्या आहेत, तर ही जी कोथिंबीरची पावडर आहे ती तुम्ही चाळून देखील घेऊ शकता। अगदी बारीक किंवा फाईन अशी आपली ही कोथिंबीरची पावडर तयार झालेली आहे। तर ही जी कोथिंबीरची पावडर आहे ती आपण एका काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून फ्रीजला ठेवणार आहे। ही कोथिंबीरची पावडर बाहेर देखील खूप जास्त दिवसांसाठी टिकून राहते, परंतु जर तुम्हाला साधारणतः वर्षभरासाठी म्हणून ही टिकून ठेवायची असेल किंवा स्टोअर करायची असेल तर ही कोथिंबीरची पावडर तुम्ही फ्रीजला देखील ठेवू शकता। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।